चला सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम एवरीवन, वेलकम टू सदैव क्लासेस. सगळ्यांचं स्वागत आहे. आपण धडा सुरू केलेला आहे विज्ञान भाग 2 चा 5.1 पाचवा धडा आहे आपला. त्या धड्याचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, म्हणजे हरित ऊर्जेच्या दिशेने. हा धडा आपण सुरू केला आहे. याच्या आधी आपण काही पारंपरिक ऊर्जा स्रोत पाहिलेले, आता इथून आपण पुढे काही गोष्टी वेगळ्या शिकणार आहोत. तर सुरुवात करूया जलविद्युत ऊर्जा. आपल्याला सुरुवात करायची आहे जलविद्युत ऊर्जा, त्याला म्हणतात हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. काय म्हणतात त्याला? हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. यामध्ये काय महत्वाचं आहे बघा, तर वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा हा ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे. बरोबर, बघा आवाज बंद ठेवायचा बाकीचे सर्व. तर जे पाणी वाहतं असतं त्या वाहत्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते? गतिज ऊर्जा असते. आणि जेव्हा ते वाहतं पाणी आपण अडवतो, अडवतो म्हणजे काय करतो, आपण नदीवर धरण बांधतो, तर अशा वेळेस काय होतं, त्या पाण्यामध्ये स्थितिज ऊर्जा तयार होते. काय होते? स्थितिज ऊर्जा तयार होते. कारण गतिज ऊर्जा जी गती आहे ती गती आपण थांबवतो, त्या गतीचं रूपांतर होतं स्थितिज मध्ये. तर जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये केले जाते. वाहते पाणी गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या टर्बाईन पर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे काय केलं जातं? टर्बाईन फिरवले जातात. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरू लागते आणि विद्युत निर्मिती होते. हे कोणकोणते टप्पे बघा, यामध्ये कोणकोणते टप्पे असतात? तर या ठिकाणी आहे बघा, या ठिकाणी आहे ऊर्जा. या ठिकाणी काय दिलं तुम्हाला? ऊर्जेचा. बघा आवाज बंद ठेवा रे प्रशांत, आवाज बंद ठेव. पाण्याचा स्थितिज ऊर्जा असलेला साठा म्हणजे धरण म्हणून आपण त्याला थोडक्यात. पाण्यावर चालणारे टर्बाईन ते फिरतात, त्यामुळे जनित्र फिरतात आणि तुम्हाला काय मिळते? विद्युत ऊर्जा मिळते. काय मिळते तुम्हाला? विद्युत ऊर्जा मिळते. या ठिकाणी आपण कुठलंही इंधन वापरत नाही आहोत, लक्षात घ्या. आपण कुठलं इंधन या ठिकाणी वापरत नाही आहोत, राईट? सो व्हॉट इज हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी? Kinetic energy in flowing water or the potential energy in a water reservoir. आपण काय करतो, तुम्हाला सांगितलं की नदी असे नदीवर धरण मानलं. सो व्हॉट हॅपन्स? द वॉटर kinetic energy is converted into potential energy. It is a conventional source of energy. Now, in hydroelectric power plant, काय करतात ते ऍक्च्युली? The potential energy in the water stored in a dam is converted into kinetic energy. Fast flowing is brought from the dam to the turbine. At the bottom of the dam, the kinetic energy of the flowing water drives the turbine. And turbine firle ki kay tayar hote? Generating electricity generate hote. Baga ya tikani pani ahe, te pani tumhi sodla, ta paniche baga water reserve madhe potential energy tiche rupantar hote kinetic energy madhe. Turbine firta, turbine sar connected with the generator, and generator ya tikani kay hota? Generator firlyamule electric energy firte. Samajlo? Generator firlyamule kay hote? Electric energy ya tikani firte, mhanje electric energy tayar hote. तर ऊर्जेचा प्रवाह अशाप्रमाणे ऊर्जेचा प्रवाह आपल्याला दिलेला आहे बघा. पाण्यामध्ये स्थितिज ऊर्जा असते, या स्थितिज ऊर्जेचा जो साठा असतो त्या स्थितिज ऊर्जा रूपांतर कशामध्ये होतं? गतिज ऊर्जेमध्ये होतं. कशामध्ये होतं? गतिज ऊर्जेमध्ये. आता गतिज ऊर्जा पाण्यामध्ये असते, त्यामुळे टर्बाईन फिरतात आणि टर्बाईन फिरले की तुम्हाला विद्युत ऊर्जा मिळते. काय मिळते तुम्हाला? विद्युत ऊर्जा मिळते. बरोबर, चला सी दिस इज द विंड फ्लो म्हणतो आपण, किंवा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन म्हणूया आपण. काय म्हणूया? एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणतो आपण? एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. This is the potential energy in water is converted into kinetic energy in flowing water. It is used to rotate turbines. Parat ite kinetic energy asse, and finally you get the electrical energy. Tumhala kay mhanje finally you get the electrical energy. Tumhala power plant pan dakhavlay baga ya thikani. Can you see? Baga disto tumhala. Kal pan kay diagram kada sangitle hote mulanni, kay ekas mulanni mala patavlo, baki jan koni abhyas patavlo nahi. Kiti hushar porat. हे बघा धरण असतं या ठिकाणी, ही धरणाची भिंत आहे बघा. हे धरण आहे, तुम्हाला माहिती आहे धरणाचं पाणी ओव्हरफ्लो झालं की या ठिकाणून पाणी ते सोडतात. आता या ठिकाणी काय केलं त्यांनी? धरणाची भिंत आहे. आता या ठिकाणी बघा, एक झडप आहे, म्हणजे हे जर ओपन केलं तर इथून पाणी पुढे येणार. पाणी असं असं इथे येतं, इथे टर्बाईन्स असतात, हे टर्बाईन फिरतात. टर्बाईन फिरल्यामुळे इथे जनित्र आहे, ते जनित्र फिरतं आणि तुम्हाला काय मिळते या ठिकाणी? ऊर्जा मिळते. काय मिळते? वीज मिळते. वीज तयार होते. बरोबर, हे तुम्ही कधी कुठे गेलं असेल तर पाहिलं पण असेल. हे माझ्या मते जनरली असं परमिशन आहे आतमध्ये जायला, पण तरी सुद्धा हे पाणी असतं, पाणी अडवलेलं पाणी इथून सोडतात. इथे एक तुमचा वॉल्व असतो किंवा स्लुईस गेट असतात, हे सोडल्यानंतर इथून पेनस्कॉक असतात, इथे टर्बाईन्स रोटेट होतात अँड बिकॉज ऑफ दॅट इट इज जनरेटर. जनरेटर तुम्हाला काय मिळतं? इथे एनर्जी मिळते. यू गेट द पॉवर. ओके, इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. आणि इथे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा वॉटर ओव्हरफ्लो होतं ते पाणी तुम्हाला या ठिकाणून बाहेर सोडलं जातं. आता सहसा बऱ्याच धरणांचे दरवाजे या ठिकाणी उघडलेले तुम्ही पाहिले असेल. पुढे बघा,
आता याचे काही फायदे पण आहेत आणि काही तोटे सुद्धा आहेत बघा. हे जे जलविद्युत प्रकल्प आपण आहे किंवा जलविद्युत निर्मितीचे काही फायदे सुद्धा असतात, काही तोटे सुद्धा असतात. तर जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून जे काही प्रदूषण होतं ते इथे होतं का? नाही. लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही कारण तुम्ही इंधनच वापरत नाही आहात या ठिकाणी. धरणात पुरेचा पाणी साठा असल्यास पाहिजे तेव्हा तुम्ही वीज काय करू शकता, निर्माण करू शकता, वीज तयार करू शकता जेव्हा तुम्हाला हवं त्यावेळेस. पण कधी? ज्यावेळेस धरणामध्ये पुरेसा पाणी साठा असेल तर. वीज निर्मिती करताना धरणातून पाणी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती काय होते? अखंड होऊ शकते. आता पाणी वापरतो आपण, पाणी वापरतो, परत पाऊस येतो, धरण भरतो आणि पुन्हा ती वीज निर्मिती प्रक्रिया सुरू राहते. आता काही प्रश्न आहेत, कोणकोणते प्रश्न आहेत बघा. तर धरणात साठवलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जी जमीन असते ती पाण्याखाली येऊन गावे विस्थापित होऊ शकतात. आणि हा एक मोठा प्रश्न आहे भारतामध्ये की जी काही धरणामुळे जी काही बाजूबाजूची खेडेगावे आहेत त्यांच्या इथे सुद्धा ते पाणी जातं आणि गाव विस्थापित होतात. आणि विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक जमीन, जंगल असं ते पाण्याखाली येऊ शकतात. दुसरा एक प्रश्न असा आहे की वाहत्या पाण्याचा प्रभाव अडल्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टी याच्यावर काय होतो? विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण पाणी आधी जे काही वाहतं पाणी आहे ते वाहतं पाणी तुम्ही अडवले आता, तर पाणी तुम्ही अडवले तर त्यामुळे काय होतं की इथे जी सजीवसृष्टी आहे त्याच्यावर कुठला ना कुठे परिणाम होत असतो, त्यावर कुठला ना कुठला परिणाम होत असतो. हे काही प्रश्न या ठिकाणी आहेत. मग आपण थोडंसं रिपीट करतोय मी 2 मिनिटं. ओके चला. सो व्हॉट आर द बेनिफिट्स किंवा व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसऍडव्हान्टेजेस. सो वी हॅव ऑलरेडी सीन, परत रिपीट करतो बघा. नंबर वन ऍडव्हान्टेज, सिन्स नो फ्युअल इज बर्न इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, कुठलंही फ्युअल आपण बर्न करत नाहीये, देअरफोर नो पोल्युशन रिझल्टिंग फ्रॉम द कंबशन ऑफ फ्युअल्स. ओके, कुठलंही पोल्युशन होत नाही. सेकंड थिंग इज दॅट इफ देर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲज अँड वेन नेसेसरी. गरज पाहिजे जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करू शकता, प्रोव्हाइडेड देर इज अ सफिशियंट वॉटर स्टोरेज. ऑल्दो वॉटर रिझर्वायर इज यूज फॉर पॉवर जनरेशन, इट कॅन बी रिप्लेनिश्ड ड्युरिंग रेनी सीझन लिडिंग टू अनइंटरप्टेड पॉवर जनरेशन. पाणी तर यूज होत आहे बट दॅट कॅन ऑल्सो बी रिप्लेनिश, परत परत पाऊस पडला की धरणामध्ये पुन्हा पाणी साचतं. सो व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस, काय डिसएडव्हान्टेजेस किंवा काय प्रॉब्लेम्स म्हणूया आपण त्याला. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स? फर्स्ट प्रॉब्लेम, मेजर प्रॉब्लेम, द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम मे सबमर्ज विलेजेस ऑर टाउन्स इन दॅट एरिया. दिस लीड टू प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिलिटेशन ऑफ डिस्प्लेस्ड पॉप्युलेशन. मोर ओव्हर दिस कॅन ऑल्सो सबमर्ज फॉरेस्ट ॲज वेल ॲज फर्टाईल लँड. सर्व जमीन त्या ठिकाणी काय होते? सबमर्ज होऊन जाते. सेकंड, द ऑब्स्ट्रक्शन ऑफ फ्लो इन वॉटर रिव्हर वॉटर मे हॅव ॲडवर्स इफेक्ट्स ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. ओके, त्याचे पण इफेक्ट त्याच्यामुळे होतात. देन पुढे बघा, हायड्रोइलेक्ट्रिसिटीचा तुमचे फायदे बघितले, तोटे बघितले. हे तुम्ही धरण पाहिलं असेल, कोयना धरण. तर काही महत्वाचे धरण आपल्याकडे आहेत. टेहरी आहे उत्तराखंडमध्ये, कोयना आहे महाराष्ट्रामध्ये, श्रीशैलम आंध्र प्रदेश आणि नाथा झाकरी हिमाचल प्रदेश. हे काही प्रमुख आहेत, बाकीचे बरेचसे गोष्टी आहेत. एक तुम्हाला प्रयोग आहे बघा, इथं लेक टॅपिंग म्हणजे काय, ते का केले जाते हे शोधायचं. तुम्ही शोधून बघा, प्रयत्न करा, भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. बरोबर, आता पुढे तुम्हाला शिकायचं पवन ऊर्जा. पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती कशी केली जाते, म्हणजे आता आपण पाण्याचा वापर करून टर्बाईन फिरवल्या, आता तुम्हाला वापर कशाचा करायचा आहे? हवेचा, पवनचा, विंडचा. बरोबर, तर वाहत्या हवेमध्ये जी काही गतिज ऊर्जा असते त्याचा आपण यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे, दळण दळणे यासारख्या कामांमध्ये त्याचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. याच ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेचीही निर्मिती करता येते. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर करणाऱ्या यंत्राला काय म्हणतो? आपण पवनचक्की म्हणतो किंवा विंड टर्बाईन म्हणतात. काय म्हणतात त्याला? पवनचक्की किंवा विंड टर्बाईन असे म्हणतात. पवनचक्की किंवा विंड टर्बाईन असे म्हणतात. 2 मिनिटं बांध, 1 सेकंड, एकच मिनिट थांबा, 2 मिनिटं. काय छोटस काय गडबड आहे कळत नाही मला. ओके सॉरी, तर तुम्हाला काय वापरायचं या ठिकाणी? काय वापरणार आहोत आपण या ठिकाणी? ऊर्जा वापरणार. कोणती ऊर्जा? गतिज ऊर्जा. कोणामध्ये असलेली? वाहत्या हवेमध्ये असलेली. बरोबर की नाही? आणि याला म्हणतो विंड पवनचक्की किंवा विंड टर्बाईन म्हणतात. यामध्ये असलेले जे काही टर्बाईन्स आहेत त्या पात्यांवर हवा आदळल्यावरती पाती फिरतात.
तुम्ही पाहिले सुद्धा असेल, जे काही सातारा वगैरे भागात राहणारे मुलं आहेत त्यांनाही पाहिले सुद्धा असतील, टर्बाईनचा अक्ष गती वाढविणाऱ्या गिअर बॉक्स मार्फत जनित्राला जोडलेले असतात. फिरणाऱ्या पात्रांमुळे जनित्र फिरते आणि काय तयार होते, विद्युत ऊर्जा निर्माण होते. पवन ऊर्जेमुळे जे काही टप्पे ते आपल्याला पुढे दाखवलेले बघा, कसे कसे टप्पे आहेत बघा पवन ऊर्जेचे, हे बघा. तर तुम्ही स्क्रीनवर नीट लक्ष दिलं तुम्हाला कळेल. या ठिकाणी विशिष्ट वेगाने वारा वाहतोय, त्या वाऱ्यामुळे काय होतं, हवेवर फिरणारे मोठे टर्बाईनची पाती असतात, ती पाती फिरतात, ती जनित्राला जोडलेली असतात. यामुळे जनित्र फिरताना शेवटी तुम्हाला काय मिळते, विद्युत ऊर्जा मिळत असते. काय मिळते, विद्युत ऊर्जा मिळत असते. बघा हे पाती दिसत तुम्हाला, हा ही पाती असते, पाती फिरतं, हा वारा या दिशेने वाहतोय, पाती फिरतात, त्या पातीला शॅफ्ट जोडलेला असतो, एक गिअर बॉक्स असतो या ठिकाणी, आणि हे जनित्राला जोडलेलं असतात, बरोबर. तर हा हा असा फिरतो बघा, असा, राईट. आणि हे कसे फिरतात, हे असे आडवे फिरतात, हे उभे फिरतात, हे आडवे फिरतात, तुम्ही पाहिले सुद्धा असेल बऱ्याच वेळा, बरोबर. चला परत थोडंसं रिपीट करतोय बघा. सो दिस इज द टेहरी उत्तराखंड, कोयना इन महाराष्ट्र, श्रीशैलम इन आंध्र प्रदेश, दिस इज द कोयना डॅम. अँड वन मोर थिंग इज गिव्हन टू यू, इज लेक टॅपिंग. लेक टॅपिंगचा प्रयोग आपल्याकडे केला होता उजनी, उजनीला की कोयनाला बघा, मला वाटतं कोयना धरणाला केला होता बहुतेक लेक टॅपिंगचा प्रयोग. काय ते बघा, मी पण शोधतो तुम्ही पण शोधा. सो द कायनेटिक एनर्जी बघा, तर कायनेटिक एनर्जी विंड एनर्जी मध्ये काय बनवतो, तर कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन यूज सिन्स लॉंग टाइम फॉर शिफ्टिंग वॉटर, सॉरी लिफ्टिंग वॉटर, फॉर ड्रायव्हिंग फ्लोअर मिल एटसेट्रा. द विंड एनर्जी कॅन बी यूज फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. द मशीन विच कन्वर्ट्स कायनेटिक एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, कायनेटिक एनर्जी ऑफ विंड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज नोन एज विंड टर्बाइन, ज्याला म्हणतात पवन चक्की. एज एज द विंड स्ट्राइक्स द ब्लेड्स ऑफ द टर्बाइन, द ब्लेड्स रोटेट, द एक्सल ऑफ द टर्बाइन इज कनेक्टेड टू जनरेट connected to electric generator through a gearbox. The function of the gearbox is to increase the rotation per unit time. Thus, kya hota hai, rotation of the blades drive the turbine and turbine drive, turbine firtat ani kya jar hote, electricity generate hote, kya jar hote, electricity generate hote, because they are connected to the generator, right. So this is the flow, maga asha prakare flow asto, getting, this is the flow of the kya hone bandala flow chart hai. Wind energy required velocity, then they rotate the turbines, turbines are connected with the generator, and finally apna kaam is the electric energy. See this one baga, this is a shaft ahe, gear box ahe, generator ahe, okay, he asa firto horizontally and this moves asa vertically firto, right, getting. So to kon kon te tappe ahet baga, tumha sopa ahe sangyachi pan avashyakta nahiye. पहिल्यांदा वाहत्या हवेमध्ये काय असते, वाहता जो वारा असतो त्या वाहत्या वाऱ्यामध्ये गतिज ऊर्जा असते. कोणती ऊर्जा असते वाहत्या वाऱ्यामध्ये, गतिज ऊर्जा असते. या गतिज ऊर्जा रूपांतर टर्बाईन टर्बाईन मधील गतिज ऊर्जेमध्ये होतं आणि शेवटी तुम्हाला काय मिळते, विद्युत ऊर्जा मिळते. काय मिळते, शेवटी विद्युत ऊर्जा मिळते, बरोबर की नाही. परत रिपीट करतो बघा. सो कायनेटिक एनर्जी इन विंड इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन अँड फायनली इट इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिक एनर्जी. फायनली इट इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिक एनर्जी, राईट. पुढे बघा, आता यामध्ये जे काही काय सांगितलं बघा, अगदी 1 किलो वॅट पेक्षा, अगदी 1 किलो वॅट पेक्षा कमी क्षमते पासून तर 7 मेगावॅट म्हणजे 7000 किलो वॅट एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहे. छोटे छोटे पण आहेत ते, ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसवण्यात येतात. एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल तर, उपलब्ध असेल का, हे तेथील नैसर्गिक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते. आता प्रत्येक ठिकाणी हे उपयोगी आहे असेल, परंतु त्यासाठी महत्वाचं काय आहे की त्या ठिकाणी हवेचा वेग, बरोबर, त्या ठिकाणी असणाऱ्या हवेचा वेग. सो विंड टर्बाइन्स, व्हॉट हॅपन्स, सी विंड टर्बाइन्स विथ द कॅपॅसिटी ऑफ less than 1 किलो वॅट टू अबाउट 7 मेगावॅट आर कमर्शियली अवेलेबल डिपेंडिंग ऑन द विंड वेलोसिटी अवेलेबल ऍट द साईट ऑफ इन्स्टॉलेशन. आता विंड पण पाहिजे ना, तुम्ही नुसतंच एखादी पवनचक्की आणून ठेवली आणि ती फिरलीच नाही तर चालणार नाही. ती फिरवण्यासाठी तुम्हाला विंड पाहिजे, वारा पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणची कॅपॅसिटी वेगळी असते. सो विंड टर्बाइन विथ स्पेसिफिक कॅपॅसिटी इज इलेक्टेड. द विंड वेलोसिटी ऍट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन मेनी जिओग्राफिकल फॅक्टर्स, ओके. देन वेगळे फॅक्टर्स वरती अवलंबून असते. नाव बघा, अशा प्रकारे तुम्हाला विंड वेलोसिटीचे फॅक्टर्स आहे बघा. येस बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला दिले की कुठल्या ठिकाणी कुठला वारा, वारा किती आहे, बरोबर, वारा किती आहे त्यानुसार त्यांची क्षमता असते, पात्यांची लांबी आणि क्षमता या ठिकाणी तुम्हाला
उपयोग या गोष्टी उपयोगी आणायच्या असतात. बघा, तर सागरी किनारा, सॉरी, सागर किनारा हवेत सागर किनारी हवेचा वेग जास्त असल्याने तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी योग्य असतो. पवन ऊर्जा ही एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे, परंतु पवन चक्कीच्या सहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट वेगाची हवा सर्वत्र उपलब्ध असते का? नाही. त्यामुळे त्याचा काहीचा उपयोग कसा आहे? मर्यादित आहे. सगळीकडेच आपल्याला याचा उपयोग करता येत नाही. बरोबर, बघा, तुम्हाला जो मी बघितलं डायग्राम तर तुम्हाला दिसेल की उंचीनुसार, बघा, उंचीनुसार तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षमतांची काय वापरलं जाते, पवन ऊर्जाचे पाते किंवा यंत्र वापरलं जातं. इथे बघा, तर या पात्यांची लांबी फक्त 1.5 मीटर आहे आणि क्षमता असते 2 किलोवॅट एनर्जी. एवढीच एनर्जी मिळते. हे कुठे आहे? कशासाठी आहे? घरगुतीसाठी. त्यानंतर पवन ऊर्जा प्रकल्पासाठी हे तुम्हाला अपेक्षित आहे. क्षमता पाहिजे 2000 किलोवॅटची, पात्यांची लांबी आहे 50 मीटर. आणि आणखी जे समुद्रकिनारी असतात, समुद्रकिनारी जी पवन चक्की असते, तर त्या समुद्र पात्यांची लांबी असते 100 मीटर आणि क्षमता असते 6000 ते 7000 किलोवॅट एनर्जी किंवा ऊर्जा तयार करण्यासाठी करण्याची. बरोबर, आणि ही आहे उंची, ही आहे उंची फीट, 700 फीट, 600 फीट, 500 फीट, फीट करतो ना फीट फूट त्याप्रमाणे, आणि मीटर पण तुम्हाला दिलेलं आहे. ठीक. सी, विंड वेलोसिटी इज युजली युजली हाय. विंड वेलोसिटी हाय कुठे असते? ऑन सी शोर्स, अँड दॅट एन्व्हायरमेंट इज अप्रोप्रिएट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ विंड टर्बाईन. विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स, क्लीन सोर्स आहे, त्याने कुठे प्रदूषण होत नाही, काही होत नाही, काही नाही. हाउएव्हर, काही लिमिटेशन आहेत. काय लिमिटेशन आहेत? द विंड वेलॉसिटी जी असते, जो वेग असतो नेसेसरी फॉर विंड एनर्जी, कारण हवेचा वेग असेल तर हे पाते फिरणार, तरच पुढे काही गोष्टी जाणार, नाही तर उपयोग काहीच होत नाही. इज नॉट अवेलेबल एनिवेअर, सगळीकडे असतं का ती वेलॉसिटी? नाही. दॅटफॉर इन दॅट केस यूज ऑफ विंड एनर्जी हॅज सम लिमिटेशन, त्याला काय असतात? लिमिटेशन असतात, ते लिमिटेड आहे. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू दिस वन, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं बघा अशा प्रकारे. नाव आता तुम्हाला जायचंय सोलार कडे. कुठे जायचंय? सोलार, सूर्य. बघा, सोलार एनर्जी किंवा सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र, सोलार एनर्जी किंवा सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. ओके, तर आता आपण पाहणार आहोत, थोडस फास्ट जातोय मी, पण तुम्हाला जेवढं नाही समजलं मला विचारायचं आहे. सौर ऊर्जेवर म्हणजे सोलार एनर्जी आधारित विद्युत केंद्र, सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र, सोलार एनर्जी, राईट? काय शिकणार आपण आता? सोलार एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युझिंग सोलार एनर्जी, हे पण याला काळाची गरज आहे आपल्याकडे. आणि आपल्या पंतप्रधानांनी याबाबत मध्येच एक सोलार इंटरनॅशनल सोलार अलायन्स सुरू केलं होतं. आता हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स काय, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये समोर सांगतो, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला सांगतो की नेमकं काय. बघा, जर आपण विचार केला, ही आपली पृथ्वी आहे. ओके, नीट लक्ष द्यायचं, दिस इज अवर अर्थ, ही आपली पृथ्वी आहे. अँड पृथ्वीच्या बरोबर मध्यभागातून 0° सेल्सिअसचा अक्षवृत्त जातं, ज्याला आपण म्हणतो इक्वेटर किंवा विषुववृत्त म्हणतो. त्यानंतर तुम्हाला माहित असेल की या ठिकाणी 23° 30' वर आपल्याकडे या ठिकाणी आहे कर्कवृत्त, किंवा त्याला आपण म्हणतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. हे कुठे? उत्तरेल, हा उत्तर ध्रुव आहे आपला, का उत्तर ध्रुव आहे, नॉर्थ पोल आहे, आणि आपला दक्षिण ध्रुव आहे, या ठिकाणी दक्षिण ध्रुव आहे, त्याला साऊथ पोल म्हणतो आपण. तर हे जे आहे ना, हे 23° 30' वर आपल्याला काय आहे तर कर्कवृत्त आहे, त्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो. सेम आपण या ठिकाणी गेलो, कुठे? दक्षिणेकडे गेलो, तर इथे सुद्धा तुम्हाला मकर वृत्त आहे. कोणतं वृत्त आहे? मकर वृत्त, त्याला म्हणतात. ते पण त्याच अंतरावर आहे, पण फक्त दक्षिणेकडे, लक्षात घ्या. हा, आणि हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही थोडस आणखी थोडस नीट लक्ष दिलं पाहिजे. आता त्यांचं म्हणणं काय आहे की आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो परिसर आहे, हा जो मधला भाग आहे, बघा कुठला मधला भाग हे बघा, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, कर्कवृत्त आणि मकर वृत्ताच्या भाग मध्ये हा जो काही पट्टा आहे, बघा हा जो पट्टा, बघा दिसतो तुम्हाला हा जो पट्टा आहे ना, तर या पट्ट्या, त्यांचं म्हणणं असं आहे की या पट्ट्यामध्ये सूर्यप्रकाश वर्षभर कसा पडतो? सूर्यप्रकाश वर्षभर लंबरूप पडतो. ओके, रेज आर ऑलवेज परपेंडिक्युलर इन दिस रिजन, हा या रिजन मध्ये. बघा, मग त्यांचं म्हणणं असं आहे की या ज्या रिजन मध्ये जेवढे काही देश येतात, इवन इन्क्लुडिंग इंडिया, इंडिया सुद्धा याच्यामध्ये येतो. आपल्या मध्यातून कर्कवृत्त, तुम्हाला माहिती असेल, भारताच्या मध्यभागातून कर्कवृत्त जाते. आपल्या जवळजवळ 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते आपल्या भारताच्या, सुरुवात करून गुजरात पासून सुरुवात केली आपण, गुजरात, त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्यानंतर त्रिपुरा आणि मिझोरम, तर या ठिकाणी आपल्या कर्कवृत्त जाते. बरोबर, त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जेवढे काय देश आहेत, त्या देशाने एकत्र येऊन काय तयार केलं पाहिजे? इंटरनॅशनल सोलार अलायन्स तयार केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? इंटरनॅशनल सोलार अलायन्स, म्हणजे आपण सौर ऊर्जेवर जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? पुढाकार दिला पाहिजे, जास्त जास्त भर दिला पाहिजे सौर ऊर्जेवर. ठीक आहे, 2 मिनिटं चला.
तर आता यात काय आहे नीट लक्ष द्यायचं, सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र। तर तुम्हाला माहित आहे की सूर्यप्रकाशात, सूर्यकिरणामध्ये जे काही प्रकाश असतो, सूर्यकिरणात असलेला प्रकाश ऊर्जेचा वापर आपण दोन प्रकारे ऊर्जा निर्माण करता येऊ शकते। किती प्रकारे? दोन प्रकारे, बरोबर। काय बघा कोणकोणते प्रकार आहेत ते। पहिलं, आपण वर अभ्यास केलेल्या प्रत्येक पद्धती कुठल्या तरी ऊर्जा स्रोताच्या सहाय्याने जनरेटर फिरवून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वाचा उपयोग केला जातो, बरोबर। आता विद्युत किंवा विद्युत निर्मिती केली जाते, परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न फिरवता, लक्षात घ्या, जनित्र न फिरवता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते। विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करता ही विद्युत चुंबकीय विद्युत निर्मिती करता येते, म्हणजे कोणतं? EMI, सॉरी, हां, EMF, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, बरोबर आहे। सौर घटामध्ये हे घडतं, कुठे घडतं? सौर घटामध्ये। सौर विद्युत घट, त्याला सोलार सेल म्हणतात, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे रूपांतर कशात करतं? विद्युत ऊर्जेमध्ये करतं। आणि दुसरं, सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याचे टर्बाईनच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते। म्हणजे तुम्ही काय करू शकता, दोन पद्धतीने वापर करू शकता, एक तर टर्बाईन फिरवून किंवा टर्बाईन न फिरवता, बरोबर की नाही? जनित्र टर्बाईन फिरवून किंवा टर्बाईन न फिरवता। बघा, सो द एनर्जी कॅन बी यूज इन टू वेज। टू वेज कसं काय? बघा, इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेट इन टू वेज। फर्स्ट, इन द अबव एक्सपेरिमेंट, इन द अबव मेथड वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिसिटी जनरेशन, वी हॅव स्टडीड द इलेक्ट्रिक जनरेटर इज ड्रिवन बाय युझिंग सम सोर्स ऑफ एनर्जी अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय मेकिंग यूज ऑफ द प्रिन्सिपल ऑफ EMI, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फॅरडेचा लॉ। हाउएव्हर, द इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी जनरेटेड डिरेक्टली फ्रॉम द सोलार रेडिएशन विदाउट युझिंग जनरेटर, लक्षात घ्या, अँड विदाउट युझिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, विदाउट युझिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। दिस हॅपन्स इन सोलार फोटोवोल्टाईक सेल। कुठे वापरता? सोलार फोटोवोल्टाईक सेल। तुम्ही बऱ्याच ठिकाणी सोलार फोटोवोल्टाईक सेल पाहिलेले असतील सुद्धा, छोटे किंवा मोठे। अगदी गावाला तर जे काही बरेच मोठे मोठे शेतकरी, त्यांच्याकडे तर हे आहे, म्हणजे आहेत। इव्हन सोलार वॉटर हीटर पाहिले असेल तुम्ही। सोलार फोटोवोल्टाईक सेल्स कन्वर्ट द सोलार एनर्जी डिरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, हे झालं फर्स्ट। सेकंड काय करू शकतो आपण? इन द सेकंड मेथड द एनर्जी इन द सोलार रेडिएशन इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी फर्स्ट, देन अ टर्बाईन जनरेटर सिस्टम इज ड्रिव्हन युझिंग दॅट थर्मल एनर्जी टू जनरेट इलेक्ट्रिसिटी। काय होतो? जनरेट इलेक्ट्रिसिटी, म्हणजे पहिल्यांदा एकदा विथ टर्बाईन अँड विदाउट टर्बाईन, विथ टर्बाईन विदाउट टर्बाईन। आता तुम्हाला स्वतः सोलार फोटोवोल्टाईक सेल्स दिलेले आहेत इथे बघा। त्यानंतर तुम्हाला एक सेकंड, जस्ट अ मिनिट, येस, सोलार एनर्जी, म्हणजे नेक्स्ट सेशनला आपला धडा हा संपण्याची शक्यता आहे आपली। ओके, चलो लक्ष द्या।